हॅलो, माझं नाव मारुती सिंह करीगर, उपासना केंद्र माळावड कोतोनी। मी बापूंच्या पाशी 2017 पासून आलेलो आहे। मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। माझा अनुभव माझ्या मुलाबद्दल आहे। माझ्या मुलग्याची डिलिव्हरी वेळी माझ्या मुलाला धाप लागली, त्यावेळी मी घरी होतो। तुमच्या मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल, व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल हे सांगितलेलं असताना त्यांनी सांगितलेलं की आमच्या पाशी व्हेंटिलेटर उपलब्ध नाही। त्यांनी सांगितले की तुम्हाला कोल्हापूर हॉस्पिटल मध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध आहे, तिथे जावे लागेल। तिथे सांगितले की दिवसाला तुम्हाला 15 ते 20 हजार दिवसाला व्हेंटिलेटरचे भाडे होईल। मग बापूंना मी सांगितलं, बापू तुम्हीच आता काही करू शकता, कारण आमच्याकडे एवढी आता पैशाची ताकद नाही। बापूंना सांगितल्याबरोबर बापूंनी ऐकले ते बोलणे। बापूंना दिवाळपत्र मध्ये आमच्या मेहुणीने फोन केला, मग तिथे उपलब्ध आहे असं सांगितलं गेलं। उपलब्ध आहे सांगितलं गेल्याबरोबर तिथे मुलाला बरोबर कोडोली मधून सरकारी हॉस्पिटल मधनं दिवाळपत्र हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले। तिथे नेल्यावर बरोबर डॉक्टरनी सांगितलेली की बाळाची क्षमता कमी आहे, जगण्याची क्षमता कमी आहे, चान्स बरोबर 10% आहेत जगण्याचे, त्याच्यावर काय मी सांगू शकत नाही। डॉक्टरने सांगितल्यावर मला बरोबर धक्काच बसला। धक्का बसल्यावर मी तिथेच बसलो, बापूंना कळकळा करायला लागलो, बापू असं कसं झाले। बापूंना सांगितल्यावर माझ्या डोळ्यातनं आश्रू यायला लागले। नंतर मी उत्तम सयांना फोन केला, उत्तम सयांना सर्व हकीकत सांगितली। हकीकत सांगितल्यावर उत्तम सयांनी मला सांगितले की दादांना फोन करून विचारूया। दादांना फोन करून विचारल्यावर दादांनी सांगितले की दत्त भाऊनी पठण करा। मग पूर्णपणे 5 ते 6 दिवसात मला फरक जाणवू लागला। डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या बाळात प्रकृतीत फरक होऊ लागलेला आहे, त्यामुळे तुम्ही का आता घाबरायची काय एवढे कारण नाही। नंतर ना आणि 6 दिवसांनी आणि परत धाप वाढलेला परिणाम वाढून दिसून आला। नंतर सांगितले की आपण नवीन डॉक्टरांना बोलवून विचारूया। नंतर विचारून घ्यावं डॉक्टर म्हणले की आपण एकदा बाळाची छातीची एक्सरे काढून घेऊया। एक्सरे काढून घेतल्यावर बाळाच्या छातीची एक पट्टी पांढरी पूर्णपणे दिसायला लागली, पूर्णपणे पांढरी दिसायला लागली। डॉक्टर म्हणले बघूया, तरीपण काहीतरी प्रयत्न करूया। प्रयत्न केल्यावर बापूंना नवीन आणि मी साकडे घातले की बापू काय करायचं आता तुम्हीच तारा, काय केले मलाच माहित नाही। नंतर दुसऱ्या दिवशी लगेच सांगितले की बाळाची पूर्णपणे छातीची पट्टी पूर्णपणे आता भरून आलेली दिसायला लागलेली आहे। नंतर आम्ही हळूहळू हे पूर्णपणे हे झाल्यावर डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही आता बाळाचा डिस्चार्ज घेऊ शकता। बाळाचा डिस्चार्ज घेतल्यानंतर पुन्हा दवाखान्यात दाखवायला यावे लागेल। पुन्हा आम्ही दवाखान्यात दाखवल्या गेल्यावर पूर्णपणे बाळाची स्थिती नॉर्मल होती, काही सुद्धा त्याला त्रास नव्हता। नंतर आम्ही घरी आलो, घरी आल्यावर बापूंच्या पाया पडलो आधी। नंतर हळूहळू जस जसं ते बाळाला पाया लागलेले आहे तस तसे बाळ खाली येऊन बेडरूम मधनं येऊन बापूंच्या पुढे जाऊन नमस्कार करतो। परत बापूंना उदी लावायसाठी बापूंची तो हात मोकळा करून उदी लावून घेतो। हरिओम श्रीराम।